तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे फिबोनाची रिट्रेसमेंटवरती। ओके, तर काही जणांना वाटेल की सारखं फिबोवरतीच रिट्रेसमेंटवरतीच व्हिडिओज का बरं येत आहेत, तर कसं आहे तुम्हाला सांगायचं तर काय आहे, फिबोवरती इतके सेटिंग्स आहेत ना की बऱ्याच सेटिंग्सवरती बरेचसे स्ट्रॅटेजी आपल्याकडे बनू शकतात। त्यामुळं काय होतं, बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला वेगवेगळे स्ट्रॅटेजी बघायला मिळेल। तुम्ही एकदा चेक केलं तर मागचे पण आपले जे फिबोचे व्हिडिओज आहेत तर त्याचे स्ट्रॅटेजी, त्याचे टार्गेट्स वगैरे ते वेगळंच आहेत, त्याचे सेटिंग्स पण वेगळे आहेत। आणि आजचा जो फिबोचा रिट्रेसमेंटचा स्ट्रॅटेजी आहे तो एक वेगळ्या लेवलचा आहे, वेगळे सेटिंग्स आहेत। ओके, आणि वेगळे टार्गेट्स पण आहेत। याच्यामध्ये आपण इथं बघणार आहे, आजचा मार्केट तर इथं लाईव्हमध्ये पूर्ण फ्लॅटली इथं चाललेलं आहे। आजच्या मार्केटमध्ये तर सोडून द्या, आपण रिझल्ट मिळते का नाही आपण नंतर चेक करूया। सर्वात आधी तुम्हाला सांगायचं म्हणलं तर काय, या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मी टाइम फ्रेम एक 5 मिनिटाचं सेट केलेलं आहे। तुम्ही पण टाइम फ्रेम 5 मिनिटाचं सेट करा। आणि बँक निफ्टीचा मी चार्ट घेतलेला आहे, कारण की बँक निफ्टीमध्ये जास्तीत जास्त व्हॉलेटाईल असतं मार्केट, त्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये एकदम एक्झॅक्ट परफेक्टली रिझल्ट बघायला भेटतील। ओके, तर सर्वात आधी फिबोमध्ये जायचं या ठिकाणी। इथं फिबोनाची रिट्रेसमेंट याचे सेटिंग्स अगोदर तुम्ही बघून घ्या, याचे सेटिंग्स काय आहेत। ओके, तर इथं मी दाखवतो तुम्हाला सेटिंग, इथं नीट व्यवस्थित बघून घ्या। तर हे अशा प्रकारचे सेटिंग्स आहेत, तुम्हाला हे सेटिंग करायचं आहे 0, 38, 50, 61, 100, 125 आणि 150। तर आता हे सेटिंग्स जर तुम्ही नवीन असाल तर हे सेटिंग्स कसे, फिबो आपण इथं अप्लाय केलं आहे। ओके, टूलमध्ये जायचं आहे, टूलमध्ये वरती फिब रिट्रेसमेंट मोबाईलमध्ये पण अवेलेबल आहे। तर या ठिकाणी आपण जर अवेलेबल इथं याला क्लिक केलं तर याचे सेटिंग्स येतात। सेटिंग्समध्ये जायचं आहे तुम्हाला, स्टाईलमध्ये इथं बघायचं आहे या ठिकाणी इथं। ओके, तर इथं स्टाईलमध्ये हे बघा, 0 एक टिक करून टाका, याच्यानंतर ना इथं 0.38 टिक करा, मग 0.5 टिक करा, 0.61, 0.1 म्हणजे हे 100 असणार। ओके, आणि 0.25 म्हणजे 125 आणि 0.5 म्हणजे 150। अशा प्रकारचे तुम्ही हे सगळे सेटिंग्स करून घ्या, एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढा किंवा ह्याला सगळं नोट डाऊन करून घ्या ह्याला। ओके, आणि बाकीचे हे जे कलर्स आहेत हे तुमच्या मर्जीने तुम्ही कुठलेही ठेवू शकता, असं कायला कुठले हे प्रकार असं नाही की तुम्ही हेच कलर ठेवले पाहिजे म्हणून, बस याला सिम्पल ओके करून टाका। आणि हे आहे झालं फिब्स रिट्रेसमेंटचं हा सेटिंग। तर आता ह्याला वापरायचं कसं आहे ते तुम्हाला आता सांगतो मी। आता स्विंग असतात जे, स्विंग हाय किंवा स्विंग लो जे असतात ना, तर ते दोन प्रकारचे असतात। ओके, आता इथं मार्केट जर गॅपअप झालं तर गॅपअप झाल्यानंतर ना हे कंडिशन्स नीट लक्षात ठेवा मित्रांनो, हे सेटअप जेव्हा बनतील तेव्हाच तुम्हाला ट्रेडमध्ये इंटरेस्ट घ्यायचा आहे। आणि हा व्हिडिओ मी फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे, बाकी तुम्ही पण या व्हिडिओनंतर ना स्वतःचा एक रिसर्च ॲनालिसिस मात्र नक्कीच करा। ओके, आणि याच्यामध्ये आपल्याला गॅपअपमध्ये काय ट्रेड करायचं, कसं प्लॅन करायचं, कसं आपल्याला फिबोचं रिट्रेसमेंटचं जे टूल आहे त्याला अप्लाय करायचं आहे। गॅपअप झाल्यानंतर ना आपल्याकडे तुम्हाला जसं म्हणलं मी, दोन स्विंग असतात, एक हाय स्विंग आणि एक लो स्विंग, स्विंग हाय स्विंग लो। ओके, तर गॅपअप झाल्यानंतर ना आपल्याला काय करायचं, स्टार्टिंग मार्केटचं स्टार्टिंग जिथून कुठून पण असू दे, रेड किंवा ग्रीन कॅन्डल। ओके, मार्केटचं स्टार्टिंगचं जे कॅन्डल आहे 5 मिनिटाचं टाइम फ्रेमवरती, स्टार्टिंगचं जे कॅन्डलचं स्विंग असणार आहे, जे आता इथं खाली पण राहू शकतं आहे, असं नाही की इथं आता वरती आहे म्हणून खाली पण राहू शकतं आहे। ओके, तर आता याच्यामध्ये मार्केटचं जे स्टार्टिंगचं स्विंग आहे ज्या कॅन्डलचं, फिबोचं गॅपअप झाल्यानंतर ना स्टार्टिंग स्विंग टू दुसरं स्विंग, आता पहिलं स्विंग इथं आहे आणि दुसरं स्विंग कुठं इथं आहे, जर नवीन असाल तर थोडंसं कन्फ्युजन होत असेल। स्विंग म्हणजे हे जे असतात स्विंग, ह्याला म्हणतात स्विंग, हे सीएसएच ह्याला स्विंग। आता इथं एक स्विंग बनलं आहे, त्यानंतर मार्केट इथं एक स्विंग बनवलं, त्यानंतर इथं एक स्विंग, पुन्हा इथं स्विंग, पुन्हा इथं स्विंग, इथं स्विंग, अशा प्रकारचे स्विंग हाय लो असतात। ओके, तर गॅपअप मार्केटमध्ये स्टार्टिंगचं स्विंग पासून ते त्याचं दुसरं जे स्विंग असतो, तर त्या ठिकाणी आपल्याला या फिबोचा टूलला यूज करायचं आहे। ओके, स्टार्टिंग स्विंग ते दुसरा स्विंग, नीट लक्षात ठेवा, गडबड करू नका, नाहीतर काही जण काय करायचे, उलटं मारायचे, हिथून धरायचे अप्लाय करायचे आणि हिथपर्यंत अप्लाय करायचे, असा प्रकार करू नका। ओके, तर गॅपअप मार्केटमध्ये ह्या फिबोला स्टार्टिंग स्विंगपासून ते दुसऱ्या स्विंगपर्यंत लावायचं आहे। या ठिकाणी नीट बघताय तुम्ही आता इथं, तर इथं दुसरा स्विंगपाशी लावलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, इथं रिझल्ट मिळालेलंच नाही आहे, कारण आपल्याला ट्रेड कधी करायचं आहे ते तुम्हाला सांगतो नीट। आता हे जे 3 लाईन्स आहेत, 3 नंबर्स आहेत, 38, 50 आणि 61%, तर हे 3 लाईन आहेत लाल कलरमध्ये, लाल कलरमध्ये। याच्यावरती जर कॅन्डल मार्केट सस्टेन करून अपसाईडला मुवमेंट करत असेल तरच आपल्याला कॉल साईडमध्ये ट्रेड घ्यायचं आहे।
याच्यामध्ये, आणि पहिलं टार्गेट असणार आहे 100चं, दुसरं 125 आणि तिसरं 150चं टार्गेट. पण तुम्हाला डायरेक्ट हे मिळतील का नाही गॅरंटी नसणार. ओके, तर त्यामुळं तुम्हाला काय करायचं आहे, एसएल ट्रेलिंग करत जावं लागेल. ते कसं करायचं ते तुम्हाला सांगतो आहे. तर या ट्रेडमध्ये, तर आजच्या लाईव्ह मार्केटमध्ये, तर तुम्हाला जसं म्हणलं स्टार्टिंगला की आजच्या लाईव्ह मार्केटचं ट्रेड तुम्हाला या ठिकाणी फिबो टूलच्या माध्यमातून मिळतो का नाही गॅरंटी नाही म्हणलेलं, तर इथं मिळालेच नाही आहे ट्रेड, या सिस्टीममध्ये मिळालं नाही आहे. तुम्ही बाकी ऑदर कुठलं स्ट्रॅटेजी वापरत असेल त्यात तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड मिळाला असेल, मी नाही म्हणत नाही आहे. ओके, तर हा जो फिबोचा स्ट्रॅटेजी सांगतो याच्यामध्ये तर ट्रेड मिळालेलंच नाही आहे. कारण आपल्याला काय करायचं आहे, गॅप अप ओपन झाला मार्केट तर पहिल्या स्विंगपासून ते दुसऱ्या स्विंगपर्यंत अप्लाय करायचं आहे. ओके, आणि आता बघूया पुढं अजून थोडंसं. तर आता इथं काय झालेलं आहे बघा, या ठिकाणी गॅपडाऊन ओपन झालेलं आहे मार्केट. नीट लक्ष द्या, मार्केट गॅपडाऊन ओपन झालेलं आहे 16 तारखेचा. तर गॅपडाऊन ओपन झाल्यावर, आता गॅप अप ओपन झाल्यावर काय केलं, पहिल्या स्विंगचं पहिल्यापासून ते दुसऱ्यापर्यंत लावलेलं आहे. आता गॅपडाऊनमध्ये काय करायचं तुम्हाला, स्विंग दुसऱ्यापासून, आता पहिलं स्विंग कुठं आहे, मार्केट इथून सुरुवात झालं आहे तर हे पहिलं स्विंग असणार आहे, आणि दुसरं स्विंग कुठं, इथं असणार आहे खाली. ओके, कारण मार्केट इथून सुरुवात झालं म्हणजे एक स्विंग सोडून खाली मार्केट गेलेलं आहे. आता हे वरती स्विंग झालं, आता ही खाली पण बनू शकतं आहे. ओके, स्विंग कुठल्या साईडला पण बनू शकतं आहे, फक्त तुम्ही हे म्हणजे आयडेंटिफाय करा, म्हणजे हे लक्षात ठेवा की मार्केट गॅप अप ओपन झालं का गॅपडाऊन ओपन झालं आहे. जर गॅप अप ओपन होत असेल तर पहिल्या स्विंगपासून ते दुसऱ्या स्विंगपर्यंत तुम्हाला हायलो मार्क करायचं आहे, आणि गॅपडाऊन ओपन झाला असेल तर त्या ठिकाणी दुसऱ्या स्विंगपासून, कारण की हे पहिलं स्विंग हिथं बनलेलं आहे मार्केट, दुसरा स्विंग हिथं आहे, गॅपडाऊन ओपनिंगमध्ये दुसऱ्या स्विंगपासून ते पहिल्या स्विंगपर्यंत अप्लाय करायचं आहे फिबोचा टूल. ओके, तर आता इथं बघा तुम्ही नीट, याचं फिबोचं मी टूल घेतो आहे, तर इथं दुसऱ्या स्विंगपासून मी ह्याला अप्लाय करतो आहे, ते पहिल्या स्विंगपर्यंत ह्याला आणून लावलेलं आहे. ओके, तर बघा इथं पण काय झालेलं आहे एक्झॅक्ट, म्हणजे मार्केट काय झालं आहे, आपल्या ट्रेंडच्या विरोधात गेलेलं आहे. आता बऱ्याच जणांना वाटेल मी कसं आहे तुमचं फेलियर पण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो, असं नाही की प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रॉफिटेबलच ट्रेड मिळेल म्हणून. इथं ट्रेड मिळालेलं आहे पण काय झालं आहे, आपल्या अपोजिट डायरेक्शनला गेलं आहे, टार्गेट असं आपले खाली आहेत. आता बरेच जण लगेच व्हिडिओ क्विट करतील की दोन ट्रेड तुमचे इथल्या इथं फेल गेले, असं म्हणत नाही की तुमचं आठवड्यावर पण ट्रेड फेल होऊ शकते. जर एखाद्या वेळेस मार्केट पूर्ण एका आठवड्यामध्ये रेंज पूर्ण रेंजमध्येच राहील, मार्केट साईडवेजमध्ये राहील, तर त्यावेळेस कोणीच काय करू शकत नाही आहे. तर अशाच प्रकारे मी तुम्हाला फेलियर जिथं होतात ते पण तुम्हाला मी दाखवू लागलो आहे. तो कोणी असं लगेच अंदाज लावण्याचा प्रयत्न करू नका की ह्याच्यामध्ये ट्रेड मिळणार नाही म्हणून. आता पुढं पुढं दाखवतो ते तुम्ही बघा. आता परत दुसरा ट्रेड, दुसरा, आता इथलं तिसरा ट्रेड आपण चेक करत आहे बॅक टेस्टिंग. ओके, आता इथं काय झालं आहे, गॅपडाऊन ओपनिंग झालं आहे. गॅपडाऊन जसं म्हणलं तुम्हाला की पहिला स्विंगला लावायचं नाही आहे, गॅप अप ओपन झालं तर पहिला स्विंग टू दुसरा स्विंग कुठं का असे नका ते खाली किंवा ओवर. आता गॅपडाऊन ओपन झालं तर दुसरा स्विंग, आता दुसरा स्विंग कसा ओळखायचं, तर पहिला स्विंग मार्केट इथं आहे खालच्या साईडला, म्हणजे इथं हे पहिलंच कॅन्डल आहे, इथं ओपनच आहे, त्यानंतर मार्केट वर गेलं, इथं दुसरा स्विंग बनवलं आहे. ओके, आता गॅपडाऊन ओपनिंगमध्ये आपल्याला दुसरा स्विंग टू पहिला स्विंगला लावायचा आहे. इथं बघू शकता तुम्ही, दुसरा स्विंग टू पहिला स्विंगला आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी लावलेलं आहे. ओके, तर आता इथं बघा, तर इथं बघा आपण आता इथं या ठिकाणी काय झालेलं आहे, तर इथं मार्केट पहिलंच टार्गेट इथपर्यंत दिलेलं आहे आपल्याला. ओके, तर एक मिनिट, एक मिनिट, आता इथं काय झालं आहे, आपलं थोडंसं लावायचं चुकलेलं आहे इथं, तर दुसरा स्विंगपासून आपण लावायचं आहे या ठिकाणी. तर इथून वरून लावतो आहे कारण गॅपडाऊन ओपन झालं आहे, दुसरा स्विंग कुठे, इथं वरती आहे, पहिला स्विंग इथं, दुसरा स्विंग इथं, इथून जर आपण लावलं तर या ठिकाणी आपण असं जर ह्याला प्लेस केलं. ओके, तर आता इथं बघा, इथं काय झालेलं आहे तुम्हाला बघा, टार्गेट कसं मिळालं आहे, आपण काय केलं, दुसरा स्विंग इथं लावलं, कारण पहिला स्विंग म्हणजे मार्केट इथून सोडून गेलं आहे, वरती गेलं आहे दुसरा स्विंग. तर गॅपडाऊन ओपनिंगमध्ये दुसरा स्विंग, दुसरा स्विंगपासून लावलेलं आहे. हे तीन जे लाईन आहेत मधले लाल कलरचे, 50, 60 आणि या ठिकाणी 38चं, हे जे आहे हे एक रेंज बाउंड मार्केट आहे म्हणायचं आपल्याला. ह्याच्यामध्ये आलं तर आपल्याला एंट्री म्हणजे ट्रेड करायचंच नाही आहे, मेन तर मुळात तेच पॉईंट आहे. ओके, मेन ट्रेड करायचं नाही आहे. आता इथं बघू शकताय, पहिलं टार्गेट तुम्हाला या रेंजच्या वरती गेलं, मार्केट रेंजच्या वरती गेलं, इथं तुम्ही जर एंट्री जरी घेतला समजा, तुमचा स्टॉप लॉस कुठं असणार आहे, हे तीन लाईनच्या खाली स्टॉप लॉस असणार आहे. ओके, थोडक्यात जर तुम्हाला वाटत असेल की स्टॉप लॉस खूप मोठा होईल सर म्हणून वाटत असेल, तर स्टॉप लॉस तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. तुम्ही इथून जर एंट्री केला असेल, ओके एक्झॅक्ट इथून जर एंट्री केला असेल, खालीपर्यंत बघू शकता, एक
50-60 पॉइंटचा एक बँक निफ्टीमध्ये तुम्हाला स्टॉपलॉस द्यावा लागेल, कारण की स्टॉपलॉस कसं आहे, प्रॉपर स्टॉपलॉस हे थोडंसं मोठंच राहणार आहे. या ठिकाणी बघू शकता एक 58 पॉईंटचा स्टॉपलॉस आपला स्टॉपलॉस हिट झालेला नाही आहे. मग मार्केटनं काय केलेलं आहे नीट तुम्ही लक्ष देऊ शकता. या ठिकाणी मार्केट आपण इथून जरी एंट्री केलं आपल्या स्टॉपलॉसजवळ आलेलंच नाही आहे, तिथून मार्केट अपसाईडला मुवमेंट केलं आणि जसं म्हणलं पहिलं टार्गेट 100, दुसरं 125 आणि तिसरं 150, तीन टार्गेट पूर्ण अचीव केलेलं आहे मार्केट या ठिकाणी. ओके, तर आपण सुरुवातीला ही फिबो लावण्याचं थोडंसं पद्धत गडबडीमध्ये चुकलेलं होतं, तर तुम्ही अशी चुका करू नका. ओके, आता इथं तर पूर्ण फ्लॅट मार्केटच आहे, तरी पण आपण चेक करूया. पण इथं आता काय झालेलं आहे, मार्केट गॅपअप ओपनिंग झालेलं आहे. गॅपअपमध्ये सांगितलं, गॅपअप ओपनिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिला स्विंग ते दुसऱ्या स्विंगला लावायचं आहे, स्टार्टिंगचा स्विंग. ओके, गॅपअप मार्केटमध्ये स्टार्टिंगचा स्विंग टू दुसरा स्विंग, स्टार्टिंगचा स्विंग इथं आहे, दुसरा कुठं आहे, इथं आहे, बघू शकताय. आणि आपल्याला इथं इझिली एकदम या रेंजच्या खाली पूर्ण आपल्याला इथे एक ट्रेड मिळालेला आहे. पहिलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे. या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, पहिलं टार्गेट जर कम्प्लीट झालं त्या ठिकाणी तुम्ही एस एल जे तुमचं इथे लावलेलं असणार आहे त्याला सिम्पली तुम्हाला इथं आणून प्लेस करायचं आहे या लेवलला. ओके, तिथून जर मार्केट फिरला तरी तुम्ही थोडक्यात प्रॉफिटमध्येच एक्झिट करचाल, विदाउट लॉस करून घेता. ओके, हे झालं दुसरं ट्रेड तुम्हाला म्हणजे आता दाखवलेलं आहे प्रॉफिटचं. आता आपण तिसऱ्याकडे वळूया. हे पण झालेलं आहे गॅपअप ओपनिंग. गॅपअपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, लक्षात राहिलं असेल तुम्हाला, आता पहिला स्विंग टू दुसरा स्विंगपर्यंत लावायचं आहे, कारण इथून मार्केट गेलं, दुसरा स्विंग इथून बनवलं आहे, तिथून पुन्हा खाली पडलेलं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, गॅपअपमध्ये फर्स्ट स्विंग टू सेकंड स्विंग. इथं नीट बघू शकता या ठिकाणी काय झालेलं आहे, टार्गेट एकदम जबरदस्त झालं आहे, इथून मार्केट गेलेलं आहे. ओके, या तीन लाईनच्या खाली इथून आपली एंट्री, इथं आपला स्टॉपलॉस राहणार आहे. स्टॉपलॉस लहान मोठा किती पण राहू शकतंय, तुमची इच्छा असेल तर या ठिकाणी तुम्ही स्टॉपलॉस किंवा ह्या स्ट्रॅटेजीला वापरू शकताय. ओके, कुठल्याही प्रकारचं तुम्हाला फोर्स नाही आहे, फक्त ह्याचं जे स्टेप बाय स्टेप तुम्हाला पद्धत आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पहिलं टार्गेट इथं अचीव झालं आहे, तुम्ही एक्झिट करू शकता 100 लेवलला, किंवा तुमच्याकडे पेशन्स राहतील तर तुम्ही एस एल ट्रेलिंग जर इथून इथपर्यंत आम केलं, तुमचं इथंच एक एस एल जर उडालेलं असेल, तुम्ही कॉस्ट टू कॉस्ट एक्झिट करचाल या मार्केटमधून, म्हणजे विदाउट लॉस होता तुमचं. ओके, प्रॉफिट तर नाही पण लॉस पण होता कामा नाही. ओके, तर त्यानंतरनं बघितलं तर मार्केटनं दुसरं टार्गेट दिलं आणि तिसरं टार्गेट पण एक मार्केटच्या शेवटीच्या मोमेंटला दिलेलं आहे या ठिकाणी, म्हणजे थोडंफार उशीरनं, दिवसाच्या उशीरनं दिलेलं आहे. ओके, तर हे तर झालं आता दुसरं, म्हणजे तुम्हाला तीन ट्रेड दाखवलं एकूण. आता इथं बघा, आता इथं पण काय झालं या ठिकाणी. ओके, आता इथं गॅपअप ओपनिंग, गॅपअप ओपनिंग स्टार्टिंग पॉईंट टू दुसरा पॉईंट. ओके, स्टार्टिंग कुठला इथून आहे आणि दुसरा कुठा इथं आहे. मग इथं काय झालेलं नीट बघू शकता तुम्ही. आता इथं याच्यामध्ये पण आपल्याला ट्रेड मिळालेलं नाही आहे, कारण की ट्रेड आपले टार्गेटचे जे आहेत, टार्गेटचे पॉईंट जे आहेत ते खालच्या साईडला आहे आणि मार्केट गेले वरच्या साईडला मोमेंट. मी असं म्हणत नाही की हे पण तुम्हाला कॅप्चर करायलाच पाहिजे म्हणून. एखाद्या वेळेस जर स्ट्रॅटेजी जर बनत नसेल, कुठलं स्ट्रॅटेजी काम करत नसेल, तर त्या ठिकाणी ट्रेड पण घेणं आपलं चुकीचं ठरू शकतं आहे. आणि तुम्ही ह्याला जर बघितलं नीट या ठिकाणी, तुम्ही जर चार्ट पॅटर्न वगैरे शिकलेलं असेल तर इथं डिसँगल काय, तर चार्ट पॅटर्नचे नाव पण मला जास्त लक्षात राहत नाही, कारण की इतक्या वेळा आपण बघतो ना तर बऱ्याच गोष्टी नाव लक्षात राहत नाही आपल्याला, चित्र लक्षात राहतात पण नावं एखाद्या वेळेस लक्षात राहत नाही. तर हे ट्रायंगल पॅटर्नचा असा एक सेप बनलेला आहे, त्या सेपनंतर मार्केट वरच्या साईडला गॅपअप, म्हणजे वरच्या साईडला इथं ब्रेक आउट करून वरच्या साईडला गेलं आणि मार्केट इतका मोठा मुवमेंट दिलेला आहे चार्ट पॅटर्ननंतर. ओके, तर चार्ट पॅटर्नची पण माहिती तुम्हाला बघायची असेल तर वरती आय बटनवर लिंक देतो, ते पण तुम्ही बघू शकता. असं नाही की या स्ट्रॅटेजीमध्ये फक्त या स्ट्रॅटेजीला, तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून कुठले दुसरे पण आयडिया येत असतील तर त्याचा पण तुम्ही वापर करू शकताय. आता इथं काय झालेलं आहे, गॅपडाऊन ओपनिंग. गॅपडाऊनमध्ये तुम्हाला सांगितलं दुसरा स्विंग इथं आहे, पहिला स्विंग इथं आहे. मग आपल्याला काय करायचं आहे, गॅपडाऊनमध्ये दुसरा स्विंग ते पहिल्या स्विंगला लावायचं आहे. तर आता इथं घेतलं याला फिबोला आणि हे दुसऱ्या स्विंगला धरलं आणि हे पहिल्या स्विंगला या ठिकाणी आणून मी इथं सिम्पली प्लेस केलेलं आहे. तर इथं नीट बघू शकता तुम्ही, मार्केट काही वेळातच इथं 15 मिनिटात पहिलं टार्गेट आपलं दिलेलं आहे. जरी तुम्ही या ठिकाणी या कॅन्डलवरती जरी एंट्री घेतला, इथपर्यंत जर तुम्ही ट्रेड घेतला, तरी पण तुम्ही बघायला गेलं तरी आपण आपलं हे जे पॉईंट आहे इथून ते इथपर्यंत, आता बघू शकता इथं किती, जवळपास 78 ते 80 पॉईंट या रेंजमध्येच तुम्हाला मिळालेलं आहे. एवढ्या एवढ्यामध्ये तुम्हाला 80 पॉईंट मिळालेले आहेत. ओके, तर इथं तुम्ही असं नाही की मी मोठं टार्गेट सांगतो, म्हणून तुम्ही मोठं ह्याच्यामध्ये तुम्ही स्कॅल्पिंग पण करू शकताय. तुमच्या मर्जीने तुम्ही किती पण पॉईंट्स घेऊ शकताय, तुमची मर्जी आहे. मी फक्त एक स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगण्याचं काम करतो आहे. गॅपअप ओपनिंग फर्स्ट कॅन्डल, म्हणजे फर्स्ट स्विंग टू सेकंड स्विंग. आता इथं गॅपअप ओपनिंग, इथं पहिला स्विंग इथं आहे,
इथून ते दुसरा स्विंग इथं इथं या ठिकाणी या लेवलला इथं खाली असणार, तर तिथपर्यंत लावतोय. आता इथं बघा तुमच्या समोर लावलंय. आता इथं काय झालंय मार्केटनं, या तीन लाईनच्या वरती मार्केट इथं क्लोजिंग दिलंय. ओके, तर इथून क्लोजिंग झाल्यावर एक दोन तीन कॅन्डल बनले, इथून आपण एंट्री केलं. स्टॉपलॉस आपला इथं राहणार आहे. मार्केट स्टॉपलॉसच्या काय इथं या एरियामध्ये पण आलेलं नाही आहे, पण पहिलं टार्गेट, दुसरं टार्गेट आणि तिसरं टार्गेट तिन्ही पण अचीव केलेलं आहे. त्यानंतर ना पुन्हा सेम अजून तीन टार्गेट अचीव केलेलं आहे. तर हे पण झालंय एक. पुन्हा अजून एखादं दोन तुम्हाला दाखवतो आहे आणि व्हिडिओला आपण क्विट करूया. सेटिंग पण ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहेच. ओके, तर इथं आता गॅप अप ओपनिंग, गॅप अप ओपनिंग पहिलं स्विंग ते दुसरा स्विंग बघू शकताय. याच्यामध्ये पण काय झालेलं आहे नीट लक्ष द्या. ओके, एकदम लागोपाठ तुम्हाला सगळं प्रॉफिटेबल ट्रेड दाखवत आहे. या तीन रेंजच्या लाईनमधून 50-60 आणि 38-38 रेंजच्या खाली मार्केट इथं ट्रेड करू लागलं. हे पहिलं टार्गेट कम्प्लीट, दुसरं टार्गेट कम्प्लीट. ओके, डन झालं का हे पण? तर असं बरेचसं अजून तुम्ही पण ह्याला बॅक टेस्टिंग नक्कीच करा मित्रांनो, कारण मी पण एक बॅक टेस्टिंग करून दाखवलेलं आहे लाईव्ह मार्केटमध्ये. तुम्ही याचा पेपर ट्रेड नक्कीच करा, कारण याच्यावरतीच तुम्ही बसू नका की मी सांगितलं तसंच मार्केट चालेल म्हणून. तुम्ही स्वतःचं एक रिसर्च ॲनालिसिस करूनच कुठलेही ट्रेड तुमच्या मर्जीने घेऊ शकताय. ओके, आय होप मित्रांनो व्हिडिओ हा स्ट्रॅटेजी आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला भेटूया पुढच्या असेच एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, धन्यवाद.